भाग्य व कर्माचा संयोग लाभाचे अत्यंत शुभ योग। छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते। तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो। ही बाब मकर जातकांनी या महिन्यात विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण ऑक्टोबर 2023 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते। मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे। त्यांचे हे गोचर तुमच्यासाठी धनप्राप्तीचे विविध मार्ग निर्माण करून देत आहे। परिश्रमी तुम्ही आहातच, त्यामुळे तुम्ही परिश्रम करून धनप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहात। या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश देखील आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत। धनेश धनस्थानात असणं, गुरुसारख्या ग्रहाची त्याचा लाभयोग होणं हे अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल। त्यामुळे मकर जातकांना जरी साडेसाती सुरू असली तरी धनलाभाच्या संधी निर्माण होतील। कौटुंबिक वृद्धी घडून येणं, कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं यासारखे परिणाम प्राप्त होतील। तुमच्या बुद्धिमत्तेत, विचार करण्याच्या क्षमतेत वाढ होईल। तसंच क्रिएटिव्ह कामांमध्ये देखील वाढ होईल, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे केंद्रस्थानात विराजमान आहेत। त्यांच्यावर तुमच्या राशीस्वामीची दृष्टी देखील आहे, त्यामुळे तुम्ही सकारात्मक पद्धतीने कर्म कराल आणि यशस्वी होत पुढील वाटचाल कराल, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल, कारण वास्तू वाहनाचे शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत। तुमच्या पत्रिकेला चतुर्थेश असलेले मंगळदेव 3 ऑक्टोबर रोजी दशमस्थानात प्रवेश करते। पत्रिकेतील दशमस्थान हे मंगळदेवांना मानवतं। विशेष बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी वास्तूच्या स्थानावर असेल। तिथे गुरुदेव विराजमान आहेत, ज्यामुळे वास्तू वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे। तसंच या काळात तुम्हाला मातृसौख्य देखील लाभेल, त्याचा देखील आनंद प्राप्त होईल। शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल। जे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात बऱ्यापैकी शुभ परिणाम मिळतील। तसंच जे मकर जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना नेहमीपेक्षा थोडे अधिक परिश्रम, थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, तेव्हा त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल। ही बाब मकर जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी। विवाह इच्छुक वधूवीर वरांचे विवाह घडून येण्याचे योग आहेत। प्रेम विवाह जुळून येण्याचे देखील योग आहे। मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं आणि प्रेमाचं रूपांतर विवाहात होण्यासाठी घरच्यांची परवानगी प्राप्त होण्याचे देखील शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे। इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत, त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा। आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता लहान मोठ्या तक्रारी या महिन्याच्या पहिल्या दिवशी असू शकतात, मात्र संपूर्ण महिन्याचा जर विचार केला तर तुमचं आरोग्य उत्तम राहील। मागील महिन्यात तुम्ही आरोग्याच्या थोड्या तक्रारीचा सामना केलेला आहे, त्या तुलनेत या महिन्यात तुमचं आरोग्य बऱ्यापैकी उत्तम राहील।
तुमच्या परिश्रमाला आरोग्य साथ देईल आणि त्यातून तुमची प्रगती देखील होईल. हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. स्पर्धकांवर तुम्ही विजय मिळवणार आहात. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे. तुम्हा सर्वांसाठी खुशखबर. आता आम्ही तुमच्यासाठी मोफत ज्योतिष मार्गदर्शन घेऊन येत आहोत. प्रत्येक रविवारी सायंकाळी 5 वाजता मी यूट्यूबवर लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवं असेल तर तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण व तुमचा सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहावा. चला उठा आणि कमेंट बॉक्समध्ये माहिती लिहा. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने लाईव्हमध्ये सामील व्हा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर मकर जातकांसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल. तुम्ही नोकरीत असाल, व्यावसायिक असाल तर हा महिना तुम्हाला अर्थलाभ देणारा, सोबतच मानसिक समाधान देणारा देखील आहे. बऱ्यापैकी आर्थिक लाभ, बऱ्यापैकी समाधान, बऱ्यापैकी प्रगती घडून येईल. एकंदरीत हा महिना नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमच्यासाठी शुभदायक व सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. परदेशातील मकर जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील हा काळ शुभ म्हणता येईल. खूप वेळा मकर जातकांना भीती वाटते की आपल्याला 7:30 सुरू आहे, मात्र 7:30 हा काळ तुम्हाला प्रगती देणारा आहे. 7:30 पहिल्या टप्प्यात तुम्ही बऱ्यापैकी संघर्ष केला, आता बऱ्यापैकी सकारात्मक कालखंड तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. म्हणून 7:30 भीती मनातून काढून टाका. प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करत राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचे झाल्यास भाग्येश भाग्यात असणं हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. 1 ऑक्टोबर रोजी म्हणजे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमचे भाग्येश भाग्यस्थानात प्रवेश करतील. त्यानंतर धनेश धनस्थानात असणं हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे. भाग्येश आणि पंचमेश यांच्यात निर्माण होणारा लाभयोग हा देखील एक मोठा शुभसंकेत आपण म्हणू शकतो. थोडक्या अशा विविध शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्माचे अधिपती कर्माच्या कर्मस्थानातून प्रवास करीत आहेत, जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल. त्यामुळे या महिन्यात तुमचे कर्म अत्यंत प्रबळ राहतील. तसंच कर्मस्थानातून केतूचं गोचर सुरू आहे. केतू हा पापग्रह असल्यामुळे त्याला कर्मस्थान विशेषत्वाने मानवतं. तसंच शुक्राची रास देखील मानवते, त्यामुळे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा लाभ घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश आधी भाग्यस्थानातून आणि नंतर कर्मस्थानातून प्रवास करणार आहेत. या दोन्ही स्थानातून प्रवास करणारा लाभेश भाग्याने आणि कर्माने तुम्हाला लाभ प्राप्त करून देईल. म्हणून हा महिना तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमचे व्ययेश गुरुदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहे. येथे 2 बाबी घडून येतात. एक तर प्रवासासाठी परदेश गमनासाठी खर्च किंवा वास्तूसाठी खर्च, या दोन्हीपैकी एका कारणाने तुमचा खर्च होताना दिसून येत आहे. या महिन्यात खर्चाचा अजून एक प्रभाव म्हणजे चुकीच्या ठिकाणी चुकीची गुंतवणूक होणं. हा प्रकार मकर जातकांच्या बाबतीत होऊ शकतो. म्हणून तुम्ही अतिउत्साहात गुंतवणूक न करता विचारपूर्वक गुंतवणूक करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस
सुख समाधान यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील 3, 13 आणि 23 हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील, तर 1, 11, 21 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणे अडथळे समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता लक्ष्मी मातेला प्रिय असणारी काही मंत्र आहेत. अर्थात पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी येईल. या उत्सवाचा आनंद सर्वांना असतो. एक सुप्त इच्छा देखील असते की या काळात आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावं. मात्र अगदी दिवाळीच्या तोंडाशी जेव्हा तुम्ही लक्ष्मीचे मंत्र म्हणता तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच मिळतात. मात्र त्या मंत्राचं पठण जर तुम्ही 1 महिन्याच्या आधी सुरू केलं तर त्याचे अजून प्रभाव वाढतील. त्यानुसार प्रत्येक राशीसाठी मी एक मंत्र देत आहे. 1 ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत हा मंत्र प्रत्येक जातकाने किमान 5 वेळा रोज म्हणावा. त्यानुसार मकर जातकांसाठी ओम विष्णू प्रियाय नमः हा मंत्र सूचित करण्यात येत आहे. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष जय जय ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. YouTube ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.